जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। माझे नाव कासिम शेख आहे। हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर ना। स्टार्टिंगला जे दृश्य बघितले ते घराचंच होतं, पण आज जी माहिती मी तुम्हाला देणार आहे, खूप अवश्य माहिती मी तुम्हाला देणार आहे। जसं तुम्ही जे टायटल बघितलेले, जे बोर्ड बघितलेले, अहो काही असू शकतो, 8 लाखाचा असू शकतो, 10 लाखाचा असू शकतो, किंवा 12 किंवा 0 लाखाचा सुद्धा असू शकतो, 0 मध्ये पण भेटू शकतो। आज रागामध्ये का आलेलं माहिती तुम्हाला, त्या लोकांनी कवा हे व्हिडिओ बघितले ना, त्यांना पण स्वतःची चूक आहे ना, कळायला पाहिजे। मी तुम्हाला बोलतो, मी एजंट नाहीये, मी ब्रोकर नाहीये, मी दलाल नाहीये, पण मी एक युट्यूबर आहे आणि मी माझ्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना प्रॉपर्टी खरेदी करून देणार आहे। बरं, मी सांगा तुम्हाला, मी कवा तुम्हाला सांगितलं कमिशन द्या, कवा मी तुम्हाला सांगितलं की मला पैसे सेंड करा, नाही ना। मी त्या माणसाला, ते दोन लोक आले होते, एक्स वाय झेड काय पण नाव असू द्या, पण खरं आले होते ते लोक। त्यांना म्हंटल की साहेब तुम्ही घर बघायला आलेले, बरोबर ना, ते घराचा आपल्याला व्हिडिओ बनवायचंय, एक मुलाखत द्या मला। त्या लोकांनी काय बोललो माहिती तुम्हाला, नाही 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 छे छे छे, आम्ही काय चॅनल फिनलला देत नाही, आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट माणसं आहे। अहो मंडळी काय झाले, हे काय गलत इंटरव्ह्यू घेत होतो का? मंडळी मला एकच बोलायचंय, तुम्ही कवा पण माझं, अहो स्वतः मी त्यांना दाखवायला नेत होतो तो घर, बरं, तेव्हा मी अंडरस्टँडिंग केलं। मग त्यानंतर त्या घरापाशी नेलं त्यांना, त्या एरियामध्ये नेलं, तर ते म्हणतात, अरे यार हे कुठल्या एरियामध्ये आणलं, हे कशाला आणलं इकडं? बघा मंडळी, त्यांना अगोदर ह्या एरियाचं नाव बोललं होतं, अगोदर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या थोडंसं सर्वे करा, तुम्हाला एरिया आवडला तर मला कॉल करा, नाहीतर नका कॉल करा, निघून जावा। मंडळी त्या घराचं रेट पण बोललं होतं, ते घर असं आहे ते पण सांगितलं होतं, वाटलंच तर व्हिडिओ माझे चेक करा। त्याच्यामध्ये समती माहिती त्या घराची दिली होती, पण हे बघा, हे स्वतःचे स्वार्थ साधणारे लोक आहे, हे दुसऱ्याला कवा समजणारे लोक नाहीये। मला असे सबस्क्रायबर असे लोक नाही पाहिजे। बघा तुम्हाला मी दाखवतो घर, माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप वरती। मी माझा स्वतःचा टाइम काढतो आणि जी प्रॉपर्टी असली ती प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवत राहतो। मी स्वतःचा टाइम एवढा, म्हणजे पाऊण तास, एक तास माझ्याकडे मिंटोचा तंतोतंतोचा जो टाइम आहे खूप मौल्यवान आहे, कारण की माझे बरेचसे चॅनल आहे आणि मला जो पैसा भेटतो ना तो युट्यूबच्या व्हिडिओमुळेच भेटतो। ह्या युट्यूबवरती जे काम करतो त्याच्यामुळंच मला पैसा भेटतो। हे नाही की मी 2% एजंट गिरी करून कमिशन कमवतो आणि माझा हे करतो। आयुष्याचा जो 35 वर्षाचा जो अनुभव आहे रिअल इस्टेटचा, तोच मी आपल्या या चॅनलवर देत राहतो। आणि मंडळी त्याच्यामध्ये पण असे लोक सापडतात, जीव ले जळतो। बघा मंडळी, हे इकडं चालणार नाही सर। बघा मी तुम्हाला एकच बोलणार आहे, तुम्ही माझा नंबर घेतला, तुम्ही मला SMS केलं, तर तुम्हाला बघा ती प्रॉपर्टी पाहिजे असेल त्या एरियामधली पर्टिक्युलर, तर मी तुम्हाला भेटलं तर कृपया करून एक मुलाखतचा इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्ही कोण पण असू द्या, तुम्ही साहेब असू द्या, तुम्ही मंत्री असू द्या, वाईट नका वाटून घ्या मंडळी। बघा मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये बोललो, जे तो माणूस आहे आपल्या स्वार्थासाठी येऊ राहिलेले, अहो तुम्ही तुमचा स्वार्थ बघणार का, की येणार तो परिसर बघणार मग नंतर निघून जाणार, पण मी तुमच्याकडून काहीच घेऊ नाही राहिलेले, माझ्यासाठी पण तेवढं करू शकत नाही। एक मुलाखत, एक 5 मिनिटाचा फक्त एक व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की सर एरिया कसा वाटला, हे बजेटचे घर तुम्हाला कसे वाटले, तुम्हाला हे जमलं का एरिया, हेच प्रश्न असणार आहे, हेच उत्तर असणार आहे तुमचे, बरोबर ना। त्याच्यामध्ये काय एवढं लाजायचं, पण असे लोक येतात आणि खरंच बोलतो मंडळी, हे टाइम बर्बाद करतात। पहिला मग त्यांनी तो एरिया बघितला, मला म्हटले एरिया चांगला नाहीये, बरोबर नाहीये, मग त्यांना मी एकच, बघा तुम्हाला पण तेच सांगतो, उगीच कोणाचा टाइम खोटी टाइम बर्बाद करायचा नाही। मंडळी मी तुम्हाला अजून एक बोलणार आहे की तुम्ही जाऊन पहिला तुम्हाला कुठला पुण्यामधला एरिया पाहिजे, तुम्ही 10 एरिया निवडा आणि 10 एरियाचे सर्वे करा, अर्धा 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 तास, आणि त्याच्यामधला लिस्ट करा की हे एरिया चांगला आहे, इकडची प्रॉपर्टी बघायची। पण असं करू नका की जाऊन 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 ते बिचारे एजंटचं पण टाइम आणि जो दाखवतो माणूस त्याचं पण टाइम खोटी करायचं, तसं काय करायची गरज करू नका। कारण की बघा, तुमचा वेळ आणि आमचा वेळ खूप मौल्यवान आहे।
मंडळी मला हेच बोलायचे की बघा माझा नंबर दिलेला आहे, मी तुम्हाला सांगतो आता हे जे घर आहे ह्या जे टायटल मध्ये आहे तर एक्स वाय झेड आहे, पण तुम्हाला जे घर पाहिजे ओके जे घर पाहिजे आणि जी जागा पाहिजे तर कृपया करून मला आहे ना माझा जो नंबर आहे 9028750499499 ओके बघा मंडळी मी तुम्हाला एवढंच बोलणार आहे की हे जे प्रॉपर्टीचे व्हिडिओ येऊ राहिलेले खूप विचार करून तुमच्यासाठी मी बनवतो. खोटे व्हिडिओ नसतात, खरं आणि सत्य माहिती फक्त पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती मी आपल्यासाठी देत राहतो. पण मंडळी आज जी प्रॉपर्टीची मी माहिती देणार असेल, पण तुम्हाला खरंच तुमच्या आवडीच्या एरियामध्ये प्रॉपर्टी म्हणजे इंडिपेंडेंट हाऊस बंगलो जागा हे पाहिजे असेल तर तुम्हाला एकच काम करायला लागणार, आमचे जे व्हिडिओ आहे व्हिडिओ गॅलरीमधले ते आरामशीर तुम्ही बघा ओके. आणि ज्या प्रॉपर्टीचा एरिया तुम्हाला सूट होतो त्या एरियाचा पर्टिक्युलर जे कोड असणार आहे ते आम्हाला 499 म्हणजे 9028750499 या नंबरवर व्हॉट्सअप करा, कॉल अजिबात करू नका. आणि दुसरे काय अजून एक सांगतो, परत पुन्हाच रिपीट करतो की तुम्ही कवा प्रॉपर्टी बघायला आले तर तुम्हाला एक मुलाखतचा इंटरव्ह्यूचा व्हिडिओ बनवायला लागणार आहे ओके. चला जय महाराष्ट्र, जय जय पुणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभारी, खूप धन्यवाद, थँक्यू.